ऑटो रिक्षा पासिंगसाठी सुरू केलेले विलंब शुल्क दंड 50 रुपये प्रतिदिवस करून राज्य शासनाने ऑटो रिक्षा चालकाची आर्थिक पिळवणूक चालवली आहे. ती त्वरित थांबवण्यात यावी अशी मागणी वजा इशारा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रचे सरचिटणीस विलास भालेकर यांनी दिलाय. ऑटो रिक्षा चालकांची आर्थिक पिळवणूक न थांबल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील असे विलास भालेकर यांनी सांगितले. परिवहन आयुक्त यांनी काढलेल्या आदेशानुसार ऑटो रिक्षा पासिंगसाठी विलंब शुल्क 50 रुपये प्रतिदिवस विरुद्ध ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्रने 24 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केले. त्याचाच भाग म्हणून नागपुरातील संविधान चौकात धरणे आंदोलनाचे नेतृत्व करत असताना विलास भालेकर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. सबसे पहिले इस महाराष्ट्र सरकारने ऑटो रिक्षा चालकों पर जो ये कानून लादा जिसके तहत ऑटो रिक्षा चालकों को 50 रुपये पर डे फाइन लगाया गया. अगर ऑटो रिक्शा चालक अपना एक साल से फिटनेस नहीं किया है तो उसको 50 रुपये पर डे के हिसाब से आप साल भरे का काउंट कीजिए. कई ऑटो रिक्शा चालक ऐसे है कि कोविड के महामारी में पूरा देश सुलग रहा था, उस कोविड के महामारी में यहाँ का ऑटो रिक्शा चालक भी इस राज्य का बड़े पैमाने पर सुलगा. उसके परिवार पर इतना बड़ा परिणाम उसका हुआ कि महाराष्ट्र सरकार के आदेशानुसार उनका व्यवसाय भी बंद कराया गया था, जिसके तहत उनके खाने के वांदे हो गए थे. ऐसे परिस्थिति में अपना ऑटो रिक्शा चालक अपना ऑटो फिटनेस कैसा कराएगा, पासिंग कैसे कराएगा? 50 रुपये दंडानुसार बघा कि कोरोना काळामध्ये जो दंड आकारण्यात आला 3-3 वर्षाचा रिझल्ट आता लागला, त्यामुळे आता जुन्या म्हणजे कोरोना काळापासूनचा दंड वसूल करण्यात येतो आहे. तर त्याच्यामुळे हा 50-60 हजार 80 हजार होणारा दंड आम्ही देऊ शकत नाही. आमची गाडी आणि आमच्यामध्ये ऐपतच नाही. रोज आणणे, हातावर आणणे आणि पानावर खाणे अशा स्थितीमध्ये आम्हाला हा दंड असहनीय आहे. आणि हा दंड जो आहे, हा नियम कानून हा रद्द झाला पाहिजे. आणि हा 50 रुपये जो पासिंगचा आमचा फाईन आहे, पासिंग न केल्यास 50 रुपये प्रतिदिवसाचा दंड जो होतो आहे तो रद्द करण्यात यावं, ही मागणी आमची प्रामुख्याने. आमचे शिंदेसाहेब हे सुद्धा पहिले मुख्यमंत्री आहेत, पहिले ऑटो चालकच होते. त्यांच्या कानावर आम्ही हे सगळं निवेदन देऊन टाकण्याकरता की बाबा हे आमच्या हा 50 रुपयाचा दंड तुम्ही माफ करा, तो बंद करा आणि आम्हाला रेग्युलर पासिंग वगैरे होऊ द्या. कारण की रेग्युलर आमची पासिंग होत राहील, इन्शुरन्स होत राहील, तर त्यामुळे आपल्या तिजोरीमध्ये भर पडेल. तुम्ही हा 50 रुपये दंड म्हणला तर आम्ही तो 80 हजार कुठून भरणार? आमची गाडीचा 80 हजार 1 लाखाची गाडीच आहे. महानिवस सहनकरिता कॅमेरा पर्सन प्रतीक कलसकर के साथ पारस वैसवारे नागपूर. शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए. कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ. जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं. और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ. तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए. हमारा पता शताब्दी चौक बेलतरोडी रोड रामानगर नागपुर.